नंदुरबार पासून 15 किलोमीटर अंतरावरील शिवपूर व गाव शिवार रिक्षा मोटरसायकल जीप व्हॅन या वाहनांनी भरलेले दिसते. गावात प्रवेश करताच ठिकठिकाणी झोपलेले रुग्ण, कुणी झाडाच्या सावलीत, कुणी गोठ्यात, कुणी ट्रॅक्टरच्या कडेला, कुणी अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीच्या छताखाली, तर अनेक जण तात्पुरत्या उभ्या केलेल्या मंडपात. झाडाच्या फांद्यांना आणि दोऱ्यांनी बांधलेली सलाईन्स आणि उपचार करणारे एक डॉक्टर, दोन स्थानिक मदतनीस, महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांच्या सीमेवरील 14 ते 15 गावातील रुग्णांवर इथे उपचार सुरू आहेत. घाबरून जाऊ नका, हे कोरोनाचे रुग्ण नाहीत तर टायफॉइडचे रुग्ण आहेत. टायफॉइडची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा येथे केली जाते. 800 लोकवस्तीच्या गावातील निम्मा गाव साथीच्या आजाराने हैराण झाला आहे. शेवटी गावातील डॉक्टर निलेश वळवी यांना गावकऱ्यांनी बोलावले आणि तंबू ठोकून इथेच तात्पुरते रुग्णालय सुरू केले. आता या गावातीलच नाही तर गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील 14 ते 15 गावांमधील 900 अधिक टायफॉइडच्या रुग्णांना गेल्या 15 दिवसात या ठिकाणी उपचार केल्याचे ते सांगतात. डॉक्टर निलेश वळवी, BMS MD माझं एज्युकेशन झालेलं आहे आणि माझ्या गावात मी सेवा म्हणून वैद्यकीय सेवा पुरवते. जवळजवळ आतापर्यंत 900 रुग्ण बरे केले. बरोबर. डॉक्टर साहेब, तुम्ही जरी सेवा पुरवत असले पण लोकांना तुम्ही जमिनीवर झोपवताय, खाटीवर झोपवताय, हे चुकीचं आहे असं वैद्यकीय क्षेत्रात बोललं जातं की खाली झोपून उपचार केला जातोय, याबद्दल आपण काय सांगाल? ऍक्च्युली आता कंडिशन अशी आहे की त्यांना ट्रीटमेंट देणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्याकडे खाटीची सोय आहे, गैरसोय होत आहे, पण आता जास्त जास्त त्यांना आम्ही फ्लूड देणं गरजेचं आहे. त्याच्याकडे तुम्ही खाटीवर झोपा किंवा खाली झोपा, जाणं शरीरात ते जास्त इम्पॉर्टंट आहे सध्या. बरोबर. हे पेशंट कोविडचे आहेत? नाही, कोविडचे नाही. कुठले पेशंट आहे? टायफॉइड आहे, साधं सर्दी ताप खोकला आहे. आपल्या गावात किती लोकांना तुम्ही दुरुस्त केलंय? आपल्या गावात जवळजवळ 300-400. बरं. कोणी दगावलं का तुमच्या इथे? नाही नाही, आपल्या इथे नाही दगावलं. मग तुम्ही कोरोना टेस्ट का करून घेत नाही हे लोकांची, थंडी ताप येत? नाही नाही, कोरोना टेस्ट नाही करून घेत. ऍक्च्युली पेशंट एवढे घाबरतात का ते कोरोना टेस्ट करायची इच्छा नाही त्यांची. इथं कोरोना टेस्ट केली तर एकही पेशंट येणार नाही. बरं. आणि मला असं विचारायचं आहे की भरपूर सरकारी रुग्णालय आहे, तिथं हे लोक जात नाही, तुमच्याकडे येतात, तुमच्याकडे सुविधा पण नाही आहे, मॅन पॉवर पण नाही आहे, अशा परिस्थितीत तुमच्याकडे एवढा विश्वास काय आहे लोकांचा? ते आता त्यांनाच माहीत. पैसे किती घेतले जातात साहेब? उपचार पद्धती कशी तुमची? उपचार पद्धती 800 रुपये, म्हणजे IV सरण वगैरे सगळं पकडून एका दिवसाचे चार्जेस वगैरे, मेडिसिन त्याच्यामध्ये 2 वेळेचे सलाईन, जे 2 सलाईन देतो ते, औषध, इंजेक्शन सगळं. व्हिजिटला कोण कोण येतात तुमच्या इथे? व्हिजिटला सुद्धा ते डॉक्टर निलेश वळवी. काय म्हणून येते? TMD मेडिसिन आहे. कुठं? सिव्हिल लाईन. बरं. किती दिवसापासून उपचार सुरू आहे तुमच्या हे चाललेलं आहे? 15 दिवसापासून. किती दिवस चालणार? जोपर्यंत पेशंट आहे तोपर्यंत. बरं. तुम्ही इम्प्रूव्हमेंट करणार याच्यामध्ये थोडं अजून? बरं, करून. ओके. यासाठी त्यांची टायफॉइडची चाचणी केली जाते, कोविडची चाचणी मात्र केली जात नाही. अन्यत्र कोविडच्या चाचणीशिवाय प्रवेश नाही, त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मी मालपूर गावाचा रहिवासी आहे. आमच्या कुटुंबातील एक सगळे 4 सदस्य आहेत, त्यांना टायफॉइड झालेलं असल्यामुळे आम्ही इथं ऍडमिट झालो आहोत आणि उपचार व्यवस्थित सुरू आहे. चांगल्या पद्धतीने फरक पडतोय का तुम्हाला? हो, आजच आम्ही ऍडमिट झालो असल्यामुळे आम्हाला 3 दिवसीय कोर्स सांगितला आहे. तुम्ही रुग्णालयात का गेले नाही? इथं तर खाली झोपलोय तुम्हाला. आम्हाला अजून दुसरीकडून अशी माहिती मिळाली की बुवा ते चांगला उपचार केला जातोय म्हणून आम्ही इथं आलो. बरं बरं, ठीक. आप कहाँ से आए? नवी बिल भवाली से. कहाँ है ये? निजर तालुका में आता है, साइला गांव के बाजू में. हाँ, कितने लोग हैं तुम आके? मेरे 15-20 जन रहे हम लोग. किस लिए आए यहाँ पे? हम ये टाइफॉइड हो गया था सबको, इसलिए टाइफॉइड का इलाज करने आए थे इधर. हाँ हाँ, अच्छा है अभी? अच्छा है अभी. क्यों, तुम्हारे गुजरात में हॉस्पिटल नहीं? सरकारी हॉस्पिटल है लेकिन वो 12 बजे तक चलता है तो सभी बंद है अभी. हाँ हाँ, सरकारी हॉस्पिटल में डर लगता है आपको? डर लगता है इसलिए इधर आए. यहाँ पे अच्छी सेवा मिलती है? अच्छी सेवा मिलती है इधर, लेकिन यहाँ पे तो जमीन पे सोना पड़ता है तो भी इलाज अच्छा होता है इधर. इधर टाइफॉइड से वजह एकदम 7 साल होती बीमारी. हाँ हाँ. दोन तीन माणसे होते एक एक घरात. हाँ हाँ. आम्ही त्या मुलाला म्हटलं अक्कलकुवा राहू दे, आपलं गाव वाशिम म्हटलं. तो मग 10-12 दिवस
स्पेशल म्हणजे गावापुरता राहिला इथे, गाव बरं झालं. पण जवळपास म्हणजे खेड्यावरच्या म्हणजे लोकांना माहिती पडलं, मग ते यायला लागले आता. ओके. आणि बरे. गुजरात मधील सायला, मोगरणी, टाकली, वडिली, भिलभवाली, नासेरपूर, मोगलीपाडा या निझर तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील नंदुरबारमधील पिपलोद, भवाली, शिवपूर, लोय, धानोरा गावचे शेकडो रुग्ण या ठिकाणी आहेत. खाट घेऊन या आणि सलाईन लावून जा. एकेका कुटुंबातील 3-4 सदस्यही येथे उपचार घेत आहेत. येणाऱ्याने आपली खाट घेऊन यायची फक्त हीच अट आहे. त्यामुळे एकच रुग्ण असलेले आणि चारचाकी नसलेले दुचाकीवर आपापली खाट घेऊन येथे येत आहेत. सकाळी 11 ते रात्री 11 असा 12 तास हा दवाखाना चालतो. तुम्हाला पेट दुखले गुजराती कोक दादा? गुजराती. कोणत्या गावचे तुम्ही? आम्ही लक्ष्मी खेडा, गुजरातच्या. गुजरातचे. इथं का आले? गुजरात सोडून महाराष्ट्रात का आले तुम्ही? काय सारवार नाही बरोबर, काय गुजरात मध्ये काहीच नाही. महाराष्ट्र मध्ये चांगली चांगली एकदम फर्स्ट क्लास लागली. तुम्ही झाडाखाली बसले? चांगलं आहे ना. सरपंच तीन दिवसाचे एका रुग्णाकडून उपचाराचे 1800 रुपये घेतले जातात. त्यात त्यांना इंजेक्शन, 3 सलाईन लावले जातात. गेल्या 15 दिवसात एकही रुग्ण दगावला नाही. अशा प्रकारे 900 अधिक रुग्णांनी या ठिकाणी उपचार घेतल्याचे स्थानिक सांगतात. आमच्या गावाला बरं झालंय सगळे. कोणते डॉक्टर? निलेश पाडवी. त्याच्यामुळे बरं झाले का? हा बरं झालं, सगळे गाव बरं झाले. सरकारी दवाखान्यामध्ये का बरं जात नाही? भीती वाटते. का भीती वाटते? कोरोना काढते म्हणून का? हे चेक नाही करत का? कोरोना सुधरून टाकतात असं? किती पैसे घेतात? मला 4 दिवस बाटला चढवलं. किती घेतलंय अजून? ते माझ्या पोरगा आहे ना, माझ्याकडे पैसे नाही घेतले. गुजरात. क्या नाम है आपका? अंकिता. आपका एजुकेशन कितना है? 12th. नर्सिंग का कोर्स किया है? नहीं. हाँ, तो आप मदद करने आई है? आपको सब जमता है? दरम्यान स्थानिक नागरिकांनी नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली आहे. तर येथे उपचार करणाऱ्या डॉक्टरांबद्दल समाधान व्यक्त केले आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. अशा रुग्णांना काही आजाराने ग्रासला आहे ते इथं उपचार केले जातात. खाटा टाकून, काहींना खाटा मिळत नसतो तर जमिनीवर त्यांना झोपून सलाईन लावून औषध उपचार केला जातो. या गावाचे, शिवपूर गावाचे सरपंच आहेत सूरज वळवी म्हणून, सुधीर वळवी म्हणून. त्यांच्याशी आपण बोलूया. काय म्हणतात आता, काय सांगाल, कसं वाटतं तुम्हाला इथं डॉक्टरांबद्दल? मी शिवपूर गावाचा सरपंच ताजे नंदुरबार. इकडं बाहेर गाव दूरचे पेशंट येतात, लोक सांगतात चांगले डॉक्टर आहे, चांगले ट्रीटमेंट करून देऊन राहिले, सगळे लोक बरे होऊन राहिले, कमी दरात हे करून राहिले. डॉक्टर साहेब सगळ्यांची सेवा चांगल्या व्यवस्थितपणे होऊन राहिली आहे. खाटा नसून सुद्धा झाडाला सलाईन लावून लोकांचा उपचार होऊन राहिला आहे. खाटेवर कुठे गोधडी टाकून कुठे खाली हे करून लोकांना सलाईन लावून राहिले आहे. सगळे लोक सांगून राहिले आपल्या गावात देवासारखा देव येऊन गेला आहे, लोकांचे हे होऊन राहिलं आहे, बरे होऊन राहिले रुग्ण एवढं.